सर्वसाधारण महिलांच्या 14 प्रभागांमधली उर्वरित 14 प्रभागांमधली 8वी महिला आरक्षित 8B आहे. 8B हा प्रभाग या ठिकाणी महिला सर्वसाधारण महिला आरक्षित आहे झालेला. 100% जो आरक्षणावरती मागणीचे सुरुवातीपासून आक्षेप घेत त्या पद्धतीने मत ज्या पद्धतीने मध्य प्रदेशने सुप्रीम कोर्टामधनं ओबीसीच्यासाठी जो त्या धर्तीवर त्या धर्तीवर त्याने महाराष्ट्र शासनाचे प्रयत्न चाललेले आहेत आणि महाराष्ट्र शासनाचे आरक्षण आजची जी प्रक्रिया पार पडली पारदर्शकतेच्या माध्यमातून व्यवस्थितपणे ती पार पडलेली आहे आणि अशा पद्धतीने प्रक्रिया जर पार पडल्या तर खरंच या ठिकाणी निवडणुकीमध्ये खऱ्या अर्थाने न्याय मिळू शकतो. आणि आजच्या ज्या प्रक्रियेला ऐकतो त्यांच्या सर्वांचं आभार मानलं पाहिजे की त्यांनी पारदर्शकता याच्यामध्ये. सर ऐरोलीमध्ये जास्त महिलांचं आरक्षण झालेलं आहे दबंग नगरसेवक म्हणजे आता त्यांना कुठे घरी बसवलं नाही नाही असं काय नाही. दबंग नगरसेवकांनी महिला आरक्षणाचा काही संबंध येत नाही पण याच्यामध्ये बरं झालं की महिला आरक्षण पडल्यामुळे महिलांना प्राधान्य मिळालं. मागच्या वेळेस ऐरोलीमध्ये जास्त पुरुष होते यावेळेस आता जास्त महिला तयार झाल्या आणि शासनाचं तो धोरणच आहे महिलांना प्राधान्य द्या आणि आम्ही त्या माध्यमातून महिलांना प्राधान्य देऊ आणि आमच्या पक्षश्रेष्ठीच्या माध्यमातून ज्या कोणी महिला पक्षश्रेष्ठी ठरवेल त्याला निवडून आणण्यासाठी आम्ही कसोशीने प्रयत्न करतो. ओबीसी प्रक्रिया असो किंवा निवडणुकीच्या संदर्भातील कुठलीही प्रक्रिया असो ही मान्य राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार पार पाडली जाते. आजची आरक्षण सोडतीची प्रक्रिया जी होती ती सर्वांच्या समक्ष आणि आयोगाच्या निर्देशाचं तंतोतंत पालन होईल या पद्धतीने या ठिकाणी पार पडलेली आहे आणि त्या दृष्टिकोनातून आजचा कार्यक्रम संपन्न झाला. मान्य राज्य निवडणूक आयोग के निर्देश के अनुसार जो नवी मुंबई महानगरपालिका का चुनाव है 2022 का इसके आरक्षण की जी प्रक्रिया होती है वो आरक्षण की प्रक्रिया आज यहाँ पे कंप्लीट हुई है. इलेक्शन के कोई भी स्टेज के लिए माननीय राज्य निवडणूक आयोग के दिए हुए निर्देश के अनुसार यह प्रक्रिया पूरी की जाती है. आज जो यहाँ पे रिजर्वेशन का प्रोग्राम निश्चित किया गया इसमें 3 प्रवर्ग है अनुसूचित जाति महिला अनुसूचित जमाती महिला और सर्वसाधारण महिला इन 3 प्रवर्गों के लिए आरक्षण यहाँ पे निश्चित किए गए. आयोग के निर्देश के अनुसार पूरी प्रक्रिया लोगों के सामने यहाँ पे ट्रांसपेरेंटली पूरी की गई. आगे की प्रक्रिया क्या होगी क्योंकि चुनाव में काफ़ी देर हो चुका है तो क्या इस प्रक्रिया को जल्दी निपटाने के लिए कोई विशेष निर्देश दिया गया है कि आगे चुनाव जल्द हो सके. चुनाव के बारे में बाकी प्रक्रिया माननीय राज्य निवडणूक आयोग के निर्देश के अनुसार पूरी की जाए. आज जो आरक्षण निकाला गया आज का आरक्षण की प्रक्रिया अंतिम हो गई है इसके बारे में अभी ये 1 जून को पब्लिश की जाएगी. आज की जो कार्रवाई हुई है उसके लिए जो ऑब्जेक्शन है किसी के वो मांगे जाएंगे वो ऑब्जेक्शन आने के बाद अंतिम प्रक्रिया 6 तारीख को पब्लिश की जाएगी. थैंक यू. आजच्या आरक्षण सोडतीच्या कार्यक्रमामध्ये अनुसूचित जाती महिला अनुसूचित जमाती महिला आणि सर्वसाधारण महिला अशा 3 प्रवर्गांचं आरक्षण या ठिकाणी आपल्याला निश्चित करायचं होतं. त्या पद्धतीने आरक्षणाचा सोडतीच्या माध्यमातून हा कार्यक्रम पूर्ण करण्यात आलेला आहे. 11वी चिठ्ठी काढतो आहे. 11वी चिठ्ठी या मुलाने काढलेली आहे. बघूया त्याचा प्रभाग. प्रभाग क्रमांक 37B 11वी चिठ्ठीतला प्रभाग क्रमांक ठरलेला आहे. तुम्ही क्लॉक आरक्षणाच्या सोडतीच्या माध्यमातून एकूण जागा ज्या आपल्या शहरामध्ये 122 आहेत त्या 122 पैकी निम्म्या जागा महिलांसाठी आरक्षित आहेत. प्रवर्गनिहाय त्या त्या प्रवर्गाच्या किती जागा आरक्षित आहेत याची माहिती स्वतंत्रपणे प्रेस नोटच्या माध्यमातून दिली जाईल.